जनवाड येथे हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 5 लाखांचा निधी मंजूर। जनवाड येथे हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे। खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून धर्मादाय खात्याकडून 10 लाख मंजूर झाले होते। पहिल्या टप्प्यातील 5 लाखांचे काम पूर्ण झाले आहे। दुसऱ्या टप्प्यातील 5 लाख निधीही मिळाला आहे। या मंजुरी पत्राचे वितरण जनवाड येथे करण्यात आले। जनवाड येथील ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी गावातील सर्व मंदिरांचे जीर्णोद्धार खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्यामुळे झाले आहे असे सांगितले। हनुमान मंदिराचे कामही भावे अशी मागणी होती, त्यानुसार हुक्केरी यांनी 10 लाखांचा निधी मंजूर करून दिला। पहिल्या टप्प्यातील 5 लाख जीर्णोद्धारावर खर्च झाले। उर्वरित कामासाठी दुसऱ्या टप्प्यातील 5 लाखही मंजूर झाले असल्याचे त्यांनी सांगितले। या निधीमुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीन भर पडेल असे मत जीर्णोद्धार कमिटीचे चेअरमन जीवनगोंडा पाटील यांनी व्यक्त केले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र मोकाशी, ज्योतिबा मोकाशी, बाबू मगदूम, धोंडेराम पाटील, राजू मुधाळे, रत्नाप्पा संकपाळ, गौतम शिंगे, चंद्रकांत मडिवाळे, अरुण पाटील, दयानंद मगदूम, पप्पू पाटील, तिरगोंडा चौगुले, सदाशिव पाटील, अण्णा घाटगे, कुमार मुधाळे, सचिन घाटगे, दत्ता मोकाशी, लक्ष्मण मोकाशी, राजू जांगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी जनवाडहून शिवाजी भोरे।